बघ, जे काही झालं ते खूप दुर्दैवी आहे, पण अगं लाईट्स केले होते आणि खरंच या सगळ्यामध्ये डॉक्टरांची किंवा हॉस्पिटलची काही चूक नाही आहे. चूक तुमची नाहीच आहे ना, चूक तर आमची आहे, कारण आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला. तुमच्यामुळे माझी जान्हवी मला सोडून गेलीय. शांत हो, प्लीज शांत हो. अरे असं वागून काय उपयोग आहे? जान्हवीला वाचवण्यासाठी जे शक्य होत ते सगळं केलं आपण, पण आता देवाच्याच मनात नव्हतं की तिने जगलं. देवाचा दोष नाहीये पल्लवी, दोष तर या डॉक्टरांचा आहे. यांच्या हलगर्जीपणामुळे माझी जान्हवी मला सोडून गेली. मी यांच्यावर केस करीन. सुबोधरे तुझा राग कळतोय मला, पण जे काही झालं त्यात यांची काहीच चूक नव्हती. लाईट जाणं, तो चोर येणं हा केवळ योगायोग होता रे. आणि यांच्यावर केस करून आपली जान्हवी परत येणार आहे का? जान्हवी थँक्स पल्लवी. मॅडम खूप अस्वस्थ झालाय तो. जान्हवी नाहीये हे मान्यच करायला तयार नाहीये. मग जान्हवी नसलेल्या घरात कसं नेऊ मी त्याला? कसं सांभाळू तेच कळत नाहीये. मारेकरी कधीच सापडणार नाहीये का? सुबोध आमचे प्रयत्न चालू आहे, फक्त तू स्वतःला सावर. कसं सावरू मॅडम? जिच्या बरोबर पूर्ण आयुष्य काढायची इच्छा होती तिला हिरावून नेले आणि ते कायमच. हे सगळं करणारा तो क्रूर मारेकरी मात्र अजूनही मोकाट आहे ना. तू कोण आहे? त्याने जान्हवीला का मारलं हे सुद्धा आपल्याला माहित नाही अजून. हे सगळं असह्य करणार आहे मॅडम. आणि असं लावून काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस तो, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणत? अगं निलिमा, जतीन बहिणीचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
अब पर पुन्हा आला बघ घे बघू हे एक ना एक दिवस घडणारच होत आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात बाहेर तुमची वाट बघते